कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव पोलीस दलावर सुद्धा दिसू लागलाय. गेल्या 24 तासात 35 पोलिसांना कोरोना झालाय. मुंबई पोलीस दलातील 35 अधिकारी अंमलदार बाधित झालेत आणि गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून आतापर्यंत मुंबई पोलीस दलातले 8655 अधिकारी अंमलदार हे बाधित झालेले आहेत आणि त्यापैकी 102 जणांचा मृत्यू झालाय आणि बाधित झालेल्यांपैकी 7951 पोलिसांनी कोरोनावर मात केलेली आहे. 7551 पोलीस कर्तव्यावर परतलेले आहेत आणि सध्या 602 पोलीस बाधित आहेत. भंडाऱ्याची उधळण म्हणजे पुढच्या 5 दिवसात विशाखापट्टणमकडून राज्याला 7 टँकर भरून ऑक्सिजन मिळणार आहे, कारण अखेर 7 टँकरची विशेष रेल्वे विशाखापट्टणमकडे रवाना झाली. रात्री परिवहन मंत्री अनिल परब यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. रेल्वे वाहतुकीनं जलद गतीनं ऑक्सिजनची वाहतूक व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केलेली होती आणि त्याला रेल्वेनं प्रतिसाद देताच राज्यानं जलद गतीनं हालचाली करून काल पहिली रेल्वे रवाना केली. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 58924 रुग्ण आढळले, तर कोरोनामुळे 351 रुग्णांचा मृत्यू झालाय. गेल्या 24 तासामध्ये 52512 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतलेत. मुंबईमध्ये काल दिवसभरात 7391 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. नागपूरमध्ये कोरोनामुळे भयावह स्थिती पाहायला मिळतीय. काल दिवसभरात नागपूरमध्ये कोरोनामुळे 113 जणांचा मृत्यू झालाय आणि आतापर्यंत नागपुरातली ही सर्वाधिक आकडेवारी ठरली आहे. यामध्ये शहरामध्ये 75, ग्रामीणमध्ये 32 आणि जिल्ह्याबाहेरच्या 6 जणांचा मृत्यू झालाय. शहरामध्ये काल दिवसभरात 6364 कोरोनाबाधित वाढले आणि यामधल्या 4578 रुग्ण हे शहरातले, 1780 रुग्ण ग्रामीण भागातले आहेत आणि त्याचवेळी 5097 रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कांदिवलीमधल्या लसीकरण केंद्राचं उद्घाटन केलं आणि यावेळी बोलताना मुंबईमध्ये जास्तीत जास्त लसीकरण केंद्र उभारून लसीकरणाला गती देण्याचा प्रयत्न महापालिका करत असल्याची माहिती महापौरांनी दिली आणि याचवेळी केंद्र सरकारनं महाराष्ट्राला कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर जास्त लसी पुरवाव्यात अशी मागणी पेडणेकर. ठाणे भाजी मंडईतले दुकानदार आणि कामगारांची पालिकेतर्फे अँटीजेन टेस्ट करण्यात येते आणि यासाठी मोठ्या रांगा लागल्याचं दिसून आलं. अँटीजेन टेस्ट आणि आरटीपीसीआर टेस्ट हे बंधनकारक करण्यात आलंय. 2 दिवसांमध्ये भाजी मंडईतल्या विक्रेत्यांना मासुंदा तलावाभोवती बसवण्यात येणार आहे आणि त्यासाठी या टेस्ट बंधनकारक करण्यात आल्या. त्यामुळे टेस्ट न केलेल्यांवर आता कारवाईचा इशारा पालिका आणि पोलीस प्रशासनानं दिलाय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे